पोलिसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. अत्यंत महत्वाचा निर्णय चंद्रपूर जिल्ह्यासाठी हा मानला जात आहे. 1 एप्रिल 2015 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी करण्यात आलेली होती. तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेण्यात आलेला होता. आणि यानंतर या दारूबंदीच्या संदर्भामध्ये अनेकदा प्रश्नचिन्ह देखील निर्माण होत होतं. या संदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू तस्करी केली जात होती. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय होतं. मोठ्या प्रमाणामध्ये दारूचा मुद्देमाल जो आहे तो इथे येत होता. सोबतच स्थानिक रोजगारामध्ये देखील याचा प्रभाव पडलेला होता. आणि अनेक जे आरोपी आहेत ते याच्यामध्ये अटक करण्यात आलेली होती. 50 कोटीपेक्षा जास्तचा मुद्देमाल पोलिसांनी जो आहे तो जप्त केलेला आहे. हजारोंची संख्या जी आहे ती आरोपींची आहे. आणि अनेक वाहनं देखील याच्यामध्ये जप्त करण्यात आलेले होते. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी ही किती कशा पद्धतीने अयशस्वी झाली हाच एक प्रकारचा परिपाठ जो आहे तो सामान्य नागरिकांकडून वाचण्यात येत होता. आणि या संदर्भामध्ये अनेकदा जनआक्रोश देखील समोर येत होता की चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटवण्यात यावी. जी जी व्यापार वापस आ जाएगा और कारोबार यहाँ चंद्रपूर जिले में अच्छा काफी बढ़ेगा. दारू चालू है ये बहुत अच्छी बात है. ये जरूरी था. जन सामान्य जनता के लिए बहुत अच्छा है. और दारूबंदी चंद्रपुर जिले की जो उठ गई है वो आम जनता के लिए जो 2 नंबर के लोग कमाई कर रहे थे दूसरा धंधा कर रहे थे वो इसके लिए सब लोगों के लिए अच्छा है. हाँ सरकार का महसूल सरकार को बढ़ेगा. ये कोरोना जो है कोरोना के लिए सरकार को आमदनी बढ़ जाएगी. इससे आम जनता का भी फायदा है और सरकार का भी फायदा है. इससे महसूल भी बढ़ जाएगा. दारू चालू झालीच पाहिजे ना म्हणून एवढे रोजगार हे झाले आहे म्हणून त्याच्यामुळे दारू चालू झाली पाहिजे हे गरजेचं आहे. आणि जेव्हा ही सरकार बदलली त्यावेळेस सगळ्यात आधी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी असा निर्धार व्यक्त केला की चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी मी कुठल्याही पद्धतीने हटवणार कारण यामुळे स्थानिक रोजगाराला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आणि सामाजिक असामाजिक तत्व देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत आणि पोलिसांवर त्याचा अतिरिक्त ताण पडतो आहे. आणि ही संपूर्ण दारूबंदी याला कुठलाही अर्थ नाही अशा पद्धतीचा आरोप देखील त्यांनी लावलेला होता. या संदर्भात त्यांनी सप्टेंबर महिन्यात दारूबंदी हटवण्याचे आश्वासन दिले मात्र कोरोनाच्या काळामध्ये ते शक्य झालं नाही. त्यानंतर 1 एप्रिल 2021 रोजी ही दारूबंदी हटणार अशी अपेक्षा होती मात्र ते देखील पूर्ण झाली नाही. मात्र याच दरम्यानमध्ये दारूबंदीची समीक्षा समिती नेमण्यात आलेली होती. जानेवारी 2021 ही समिती जी आहे नेमण्यात आलेली होती आणि त्यांनी आपला अहवाल दिलेला होता आणि त्यानंतर महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळाचा होणार होता. आज मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि अखेर चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. विजय वडेट्टीवार यांनी जो शब्द दिलेला होता तो देखील त्याची देखील त्यांनी पूर्तता केली असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूरहून अमित वेल्लेकर, ETV भारत.